आपल्या दिलकेच अदानी महाराष्ट्राला वेड लावणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवार या बाय दाजी आलं. या तमाम दाजींना घाळ करायला आता सज्ज झाली आहे. इस्रायल या मराठी चित्रपटात माधुरी पवारची नखरेली अदाकारी बघायला मिळणार आहे. राजकारणात गुलालाशिवाय मजा नाही अशी टॅगलाईन असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन अनिकेत बोंद्रे आणि विश्वास सुतार यांनी केलं आहे. इसल या सिनेमाचा नाद करायचा नाही. फेम संगीतकार दिनकर शिर्के यांचं संगीत लाभलेलं असून या बया दाजी आलं हे बहारदार गीत त्यांनीच लिहिलेलं आहे. या गाण्याबद्दल बोलताना शिर्के म्हणाले, ही लावणी मला एक प्रवासादरम्यान सुचली. एका टमटमच्या मागे हे वाक्य लिहिलेलं होतं. एक छोट्या मुलीने ते वाचलं आणि सारखं गुणगुणत होती. त्यातून ही लावणी घडली. उर्मिला धनगर यांनी आपल्या खास शैलीत स्वरबद्ध केलेले असून नृत्य दिग्दर्शक धैर्यशील उतेकर यांनी केलेलं असून एक्सप्रेशन क्वीन माधुरी पवारने ह्याला वेगळीच उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. चित्रपटात आणखी 4 गाणी असून प्रत्येकाचा बाज वेगळ्या धाटणीचा असलेल्या या सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनिकेत बोंद्रे आणि विश्वास सुतार म्हणाले की आत्तापर्यंत राजकारणावर अनेक सिनेमे नाटक लिहिली आहेत. बऱ्याचदा त्यातील मांडणी खूपच वरच्या स्तरावरती असते. मात्र या सिनेमात एकदम खालच्या फळीतील राजकारण आणि त्यातून प्रत्यक्षात घडणाऱ्या घटनामागील घटनांचा पर्दाफाश करतो. प्रत्येकजण आपल्या वकुबीनुसार जाणून बुजून किंवा अप्रत्यक्ष या पडयंत्रात कसा गोवसला जातो हे या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. या सिनेमात विक्रांत सूर्यकांत आणि शिवानी मोजे पाटील ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा सिनेमा 3 जून 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे. सो हे गाणं आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. असेच मराठी सिनेसृष्टीतील नवीन नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. मात्र तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि कॉसअपसाठी फॉलो करा esaka.com. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.